मंडळी हेमन बावरे ही मालिका बंद झाली, पण अजूनही निर्माते मंदार देवस्थळी यांनी कलाकारांचे पैसे दिलेले नाहीयेत। त्यांच्यावर या मालिकेतील सर्वच कलाकारांनी पैसे थकावल्याचा आरोप केलाय। यात अभिनेता शशांक केतकर, मृणाल दुसानीस, शर्मिष्ठा राऊत, संग्राम समेल, विदिशा मस्कर या सर्व कलाकारांनी निर्माते मंदार देवस्थळी यांच्या विरुद्ध आवाज उठवलाय। मंडळी हे प्रकरण खरंच खूप गंभीर आहे, त्यामुळे सर्वत्र याची चर्चा होऊ लागली। यानंतर आता निर्माते मंदार देवस्थळी यांनी त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी सोशल मीडियावर एक नोट शेअर करत यात म्हटलंय, नमस्कार, मी अगदी मनापासून तुम्हा सगळ्यांशी बोलतोय। मला पूर्ण जाणीव आहे की प्रत्येकालाच पैशांची गरज आहे। माझ्याकडून तुम्हा सगळ्यांचं पेमेंट थकलं आहे। तुमचं म्हणणं योग्यच आहे, तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहात, पण मी सुद्धा अत्यंत आर्थिक बिकट परिस्थितीमधून जात आहे। मला खूप लॉस झाला आहे, त्यामुळे आता पैसे देण्याची माझी खरंच परिस्थिती नाही, पण मी तुमच्या सगळ्यांचे सगळे पैसे देईन, अगदी टॅक्स सगट। फक्त मला थोडा वेळ हवा आहे, कोणाचेच पैसे बुडवायचे माझ्या मनात नाही, तशी माझी इच्छाही नाही, पण आता माझ्यावर सुद्धा आर्थिक संकट कोसळले। मी खरंच वाईट माणूस नाही, माझी परिस्थिती वाईट आहे, मी यातून मार्ग काढायचा प्रयत्न करतोय। देवांच्या कृपेने लवकरच परिस्थिती बदलावी इतकीच मनापासून इच्छा आहे आणि देवाकडे प्रार्थना। आतापर्यंत जो काही तुम्ही सपोर्ट केलात त्याबद्दल मी कायम तुमचा ऋणी आहे, आणि माझ्यामुळे जो काही त्रास सहन करावा लागतोय तुम्हाला त्याबद्दल मनापासून माफी मागतो। अशा प्रकारे मंदार देवस्थळी यांनी ते आर्थिक संकटात सापडल्याचं म्हटलंय। तसंच त्यांना सर्वांचे पैसे देण्यासाठी थोडा वेळ हवा असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे।